तर गाईज, नेहमीसारखी सुरुवात झालेली आहे माझी, सकाळ पण झालेली आहे. चला आता मी गरम पाणी करायला लावले. हे पाणी गरम होतोपर्यंत मी पीठ मळून घेते आणि तुम्हाला भेटते. तर तेवढ्या वेळात तुम्ही लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्कीच करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. बाहेर आज पण आभाळ आहे. किती छान नजारा असतो आमच्या इकडे सकाळ सकाळ, खूप छान वाटत. लोक सकाळ सकाळ चालायला येतात, मॉर्निंग वॉक. मी आपल्या खिडकीत बसून पाणी पिते गरम गरम. सकाळी गरम गरम प्यायचं, दिवसभर थंड थंड प्यायचं. सो गरमी वाढली ना आता खूप. तर गाईज, मी इकडे चपात्या बनवून घेते आणि दुसऱ्या गॅसवर लावलेल्या आहे कुकर. कुकरमध्ये लावलेल्या आहे मसुराची डाळ. आज मी मसुराची आमटी बनवणार आहे. चला तर मी आता पटापट चपात्या बनवून घेते आणि चपात्या झाल्यावर तोपर्यंत कुकर पण होईल. नंतर मग मसुराची आमटी शिजायला लावते, म्हणजे मसुराच्या आमटीला फोडणी घालून घेते. चला तर तुम्हाला ते सर्व करून भेटते. गॅसवर आहे ना, टोप तापायला लावलेला आहे. तर त्या टोपामध्ये तेल पण घालून घेतलंय. थोडासा आपलं कढी पत्ता घातलेला आहे, जिरं, हल्दी, ओवा. आणि लाल तिखट घालते गरजेनुसार. फोडणी चांगली बनवून घेते. इकडे मसुराची डाळ मी शिजवलेली ना, कुकर चांगला झालेला आहे, डाळ स्मूथ शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. डाळ मी फोडणीमध्ये घालून घेतलेली आहे, मिक्स करते आणि गरजेनुसार पाणी ऍड करते. आमटीला चांगली फोडणी घातलेली आहे. आता गरजेनुसार मीठ घालूया आणि वरतून कोथिंबीर घालूया. छान लागते ही आमटी. मला आज काही सुचतच नव्हतं काय भाजी बनवू, म्हणून म्हटलं थोडीशी आमटी बनवूया. कधी कधी काही सुचतच नाही काय रोज भाजी बनवायची, तर असे शॉर्टकट यूज करायला लागतात. तर गाईज, इकडे झालेले आहे मी रेडी. आता जायचं आहे स्कूटी ट्रेनिंगला पटकन, आणि आता मी जाते स्कूटी ट्रेनिंगला. चला तर तुम्हाला तिकडे जाऊन भेटते. गुड मॉर्निंग. बघा आत्ताशी सूर्य उगवतोय. आता थोडासा वरती आलाय, पण खूप आबाळ असल्यामुळं तो बिचारा दिसतच नाही. त्याला ढगांनी झाकून टाकलेलं आहे, पण ते छान वाटते असं ढगांमध्ये चमक. असा जेव्हा सूर्य असतो ना, तेव्हा आपण त्याला बघू शकतो. जोपर्यंत तो छोटा आहे ना, नुकताच असा उगवतो तेव्हाच बघून घ्यायचा. दिवसभर सूर्याला कोणीच बघू शकत नाही. जेव्हा तो असा उगवत असतो ना, तेव्हा तो छोटा असतो आणि खूप लांब असतो, म्हणून आपण त्याला बघू शकतो. दिवसभर बघून दाखवा सूर्याकडं. तर इकडं आलेली आहे मी ट्रेनिंगला, आणि स्टुडंट आलेली आहे, तिला गाडी दिली आणि मी चालत चालली आहे. ती पुढं गाडी घेऊन गेली, तिला चांगली येते गाडी, दाखवते तुम्हाला. तर गाईज, बघा आलेलो आहो शाळेतून. आलपतोय बघा, सक्षम आलपतोय माझा. चला चला पटपट चला. भूक नाही लागली का? भूक लागली का नाही रे तुला? इकडं बघ, नाही बघणार का? ठीक आहे, ऍक्टिंग नको करू. चलो आगे. तू कसा लिहिला पेपर? चांगला. बघू दे, कुठून चांगला लिहिला? वरतून. कुठलं? वरतून. काय बोलतो खरंच? नीट लिहिला का? भूक लागली आहे बिचाऱ्या. चल कपडे काढ फ्रेश हो आणि जेवायला देते. चल पटपट. मामा रे गा.
मुंबईत पाऊस आला, बारीक बारीक येतोय आणि एकदम असा बारीक. हा बोल. हा